सगळ्यांना आपण उपमुख्यमंत्री वाटतात पण आमची मनापासून इच्छा आहे की आमचे मुख्यमंत्री आणि आमचे सगळ्यांचे काम ज्या पद्धतीने आपण करतात आमच्या मनात आपण मुख्यमंत्री आहात। या होत्या खासदार नवनीत राणा ज्यांनी त्यांच्या मनातला मुख्यमंत्री कोण हे सांगितलं। राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून 2019 मध्ये त्या निवडून आल्या, पुढे जाऊन त्या भाजपच्या कळपात शिरल्या आणि आता ठाकरेंना विरोध करणाऱ्या त्या कट्टर भाजप समर्थक आमदार म्हणून देशात ओळखल्या जातात। आता त्यांना एक मोठी खुली ऑफर देण्यात आली आहे, त्यांनाच पक्षात घेण्याची तयारी भाजपने सुरू केल्याचं दिसतंय। त्यांना पक्षात घेण्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे काय म्हणाले ते ऐका। मी सांगितलं तुम्हाला, वारंवार सांगतोय, मागच्या दहीहंडीत सांगितलं, आत्ताही सांगितलं, खुल्या मनाने त्यांना आता भाजपनं समर्थन दिलं पक्षाचं। आमचा प्रयत्न असेल, आम्ही शेवटी आमचा पक्ष वाढण्याकरता प्रयत्न करतो की उद्या नवनीत राणाजी असतील, रवी राणाजी असतील, यांनी कमळावर लढावं, राष्ट्रीय पक्षामध्ये यावं, ते राष्ट्रीय पक्षामध्ये काम करण्याचे योग्य आहे। त्यांनी हनुमान चालीसा आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हिंदू संस्कृतीचं जतन करण्याचं काम केलं आहे। हिंदुत्वाबद्दल त्यांचे विचार परखळ आहे आणि त्यामुळं समविचारी पक्षाच्या लोकांनी वेगळं वेगळं न लढता नवनीत राणा आणि रवी राणांनी भारतीय जनता पक्ष स्वीकारावा पुढच्या काळामध्ये, त्यांनी पक्षात यावं। जर ते पक्षात आले तर त्यांचा खऱ्या अर्थाने आम्ही सर्व मान करू, सन्मान करू आणि खऱ्या अर्थाने पुढच्या काळात ते चांगल्या पद्धतीने नेते होतील।